उठू नका आणि कुणी मुजराई करू नका. असं कसं? अहो मुजरा तर व्हायलाच पाहिजे. आम्ही युवराज म्हणून नाही मावळा म्हणून आलो आहोत तुमच्यात. अहो पर असं बोलून तुम्ही मावळं थोडी ना होणार आहेत. लढवशील आमच्याशी पंजा? आम्हालाही बघू दे ताकद. अहो चाचा, अहो तुम्ही कुठं, म्या कुठं? उगाच दुसरं बोलू नकोस. लढणार काय मर्दानो? खेळ पंजा. अरे घाबरतोस काय? हरलास तर हरलास, पर जिंकलास तर इनाम मिळेल. इथं कोणी युवराज नाही, आपण सगळेच मावळे. चल पाहिलं सगळ्यांनी. हात पुढं कर. युवराज तो हरलाय तरी त्याला कड, कारण मुद्दाम हरलाय तो आमचा मान राखण्यासाठी. पण खरंच ताकद जोखली आम्ही, मराठमोळी रग जाणवली आम्हाला. नाव काय म्हणाला? जी म्या विठूजी चव्हाण. विठूजी चव्हाण, या पुढे तुम्ही मावळा नाही, युवराज सरदार म्हणून आमच्या सोबत राहाल. युवराज, युवराज माझ्या आयुष्याचं मोल केलं. तुमच्या हाताला हात काय लागला, देहाला जीवाला सोनं लगाडलं. युवराज जी जल्लोष बघितलात का फौजेचा? हे असंच सुरू राहिलं तर हर हर महादेवच्या ऐवजी एक दिवस हर हर शंभूराजे असं ऐकायला येईल, असंच ऐकून वातावरण दिसते. म्हणून म्हणतोय धार वाढवा. धार वाढवली आहे पंत, पण मग महाराजांपुढे ठासून सांगायचं होतं ते गुळमुळीत सांगितलं. खरं सांगू अनाजी पंत, अहो महाराजांसमोर उभं राहिलं की त्यांचा त्याग आठवतो आणि मग आपल्या मनातला राग लोभ सगळं लोप पावतो. हो अशा ना आपण लोप पाहू. कुठे निघाली स्वारी युवराजांची? दादासाहेबांकडे. अगदी दादासाहेब इकडेच आहेत ना. आणि शेल्यात काय आणलंय बांधून? जांभळ तीच द्यायची आहेत त्यांना. जांभळ तुम्ही खा ना. आमच्या वाटणीची आम्ही खाल्ली, आता दादासाहेबांच्या वाटणीची राहिली. बर बर द्या त्यांना, ज्याचा वाटा त्याला मिळायलाच हवा. जा तुम्ही. काय म्हणालात तुम्ही? ज्याचा वाटा त्यास मिळायलाच हवा. अंबीरराव, तुम्ही सेनापती म्हणून एक गोष्ट विचारायची आहे. अहो विचारा की महाराज. या दक्षिण मोहिमेवर आम्ही आणि शंभूराजे दोघही गेलो तर स्वराज्यात काही बाधा निर्माण होऊ शकते? बाधा? कसली बाधा? म्हणजे आम्ही आणि शंभूराजे दोघेही स्वराज्यात नसणार, काही अडचणी निर्माण होऊ शकतात. आता कसल्या अडचणी महाराज? अहो छातीचा कोट करणारी एक एक माणसं तुम्ही तयार केली, आता कसल्या अडचणी? तरीही आम्ही आणि शंभूराजे दोघेही स्वराज्यात नाही. मग हे का पहिल्यांदा घडतंय वय स्वराज्यात?
या अगोदर तुम्ही आग्र्याला होता तवा तर स्वराज्य निकट रांगत होत, आता ते आपल्या भक्कम पायावर उभं आहे. कोण हिम्मत नाही करणार महाराज मोरे येण्याची. तुम्ही म्हणता ते पटतंय आम्हाला, पण तरीही आमचा असा विचार आहे की ज्या गोष्टी आमच्या नजरेतून सुटताय त्या गोष्टी मंत्र्यांच्या नजरेतून सुटत नाही. आता त्याच्या खोलात म्या काय शिरणार नाही, पण एक काळजाच्या कळकळीनं सांगतो महाराज, पण आता युवराजांनी मोहिमेवर येण्यापासून रोखू नका. अहो युवराज मोहिमेवर येणार म्हणून फौजमध्ये केवढा मोठा उरूप आहे. समधीकडे हीच चर्चा चालू आहे, शंभूराज मोहिमेवर येणार, शंभूराज येणार. अहो प्रत्येक गोटामध्ये कौतुकाच्या पखाली तोंड सोडून नुसत्या वाहत्या. अंबेराव तुम्ही म्हणता आहात ते आम्हाला कळतंय, परंतु महाराज आता दुसरा कांचा भी पर्याय शोधा. पर शंभूराजाने आता अडवू नका. एक सेनापती म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. अंबेराव शंभूराजांचं या मोहिमेवर येणं अनेक प्रश्नांना उत्तर आहे महाराज. म्हणजे फिरंगी सिद्ध्यासनी ते विषप्रयोगाच्या नोंदी ठेवल्या त्यासनी तर उत्तर आहे, पण उत्तरेला भी उत्तर आहे महाराज. म्हणजे मोगलास पंत आम्ही महाराजांच्या कामात कधीच खोडा घातला नाही. खोडा घाला असं मीही कधी सांगणार नाही, पण पुढचा धोका ओळखा आणि थांबवा युवराजांना. आमचं धाडस होणार नाही, शिवाय आम्ही सुखात आहोत. गोष्ट तुमच्या सुखाची नाही महाराणी साहेब, गोष्ट बाळराजेंच्या दुःखाची आहे. बाळराजे ही सुखात आहेत. सुखात असणं वेगळं आणि राजा असणं वेगळं. राजाही होतील ते. राजा होतील पण नामधारी. त्यांची जागा सिंहासनावर नसेल, एक पायरी खाली असेल. म्हणजे धाकटी पाती. धाकट्या पात्यांना कुठे असतो मानपान? तो तर हक्काचा गुलाम आणि फक्त राजाचा अंगावर पोशाख. त्यात जर तुम्ही खुश असाल तर बाळ राजेंसाठी सिंहासनाची जागा जी चोकाळून ठेवतोय ती बंद करतो. पंत आता हे बोलायची असं काही करायची वेळ निघून गेली असं तुम्हाला वाटत, पण तुमच्याकडे एक मोठं अस्त्र आहे ते विसरलात. अस्त्र? हंबीरराव सर, सेनापती हंबीरराव आपले बंधू. जरा बंधू प्रेमाची पुंकर घातली तर ते तुमच्या पाठीशी उभे राहतील, ते निर्णय बदलू शकतात. बघा चाचपणी करा. आम्हाला आता काहीही नको आहे, आम्हाला आमचे दादासाहेब हवे आहे. अजून किती वेळ वाट पाहायची आम्ही त्यांची? इतके दिवस झाले आम्ही गडावर आहोत, पण आम्हाला भेटायला वेळ कुठे आहे त्यांच्याजवळ? हो ना, त्यांच्याजवळ वेळच नाही. हे सगळे तुमच्यामुळे झाले आहे बहिणी. का हो, आज एवढा का चिडीला आलाय? बघा ना मातोश्री, आज आम्ही शिरा केला, खाजू आणि बदाम घालू, लापशीही केली निहारीसाठी. काल आवर्जून दादासाहेबांना सांगितलं आम्ही त्यांच्या बरोबरच निहारी घेणार आहोत. दादासाहेब गाय, आम्हाला समजलं ते पागेत गेले म्हणून आम्ही तिकडे गेलो. इथे गेल्यानंतर समजलं की दादासाहेब अंबरखान्याकडे गेले. धावत पळत आम्ही अंबरखान्याकडे गेलो. तिथे गेल्यानंतर समजलं की दादासाहेब लष्कराकडे गेले. आणि आजचं नाही, रोजच झालं. इथे आम्ही त्यांच्यासाठी हातावर पाणी सोडायचं आणि त्यांनी आमच्या सोबत पाणी पिण्यासाठी वेळ काढायचा नाही. बद्दाशी बाई म्हणून भावावर कोणी रुसत का? सुनबाई
बहीण भावांचं रुसणं फुगणं म्हणजे दुधाला आलेला उसाळ. समजुतीची फुंकर घातली की उकळी कमी होऊन उसाळ खाली जातो. खरंच हो? पण हे असं बघितलं ना की खूप बरं वाटत. बहिणींनी असंच रुसावं फुगावं, भावांनी त्यांची माया करावी आणि हा असाच एक उपा घरात दारात रानात राहावा, यातच मोठ सुख असत. हातोश्री, आपल्या करंगळीला लागलं तर भावंडाची करंगळी दुखावी हा जिव्हाळा पाहिजे. आणि जिव्हाळा एकोप्यात असतो. बहिणी बहिणीत माया, भावा भावात प्रेम, हे खरं आपलं धन. खरंय तुमचं मातोश्री. आऊसाहेबांनी आपल्याला काय शिकवलंय? एक राहा म्हणाल्या ना, त्या म्हणाल्या रुसा फुगा चिडा, पण एक राहा. म्हणूनच तर आपल्या घरात ना कधी भांडण झालं ना कधी कुरबूर झाली. भांड्यांना भांडी तर सगळ्याच घरात लागतात, पण भांड्यांनाही आपण एकीच्या फडताळात ठेवलं तर त्यांनाही समजून चुकत इथं एकमेकास लागून उपयोग नाही. अगदी खरंय तुमचं मातोश्री. म्हणूनच आम्ही म्हणतो दादासाहेबांवर रुसू नका. नाही ना त्यांना वेळ, हसू द्या. बत्ताशी बाई, आता गेला ना राग? वा राणी साहेब, तुमच्या हाताला चव लहानपणापासून. दादा साहेब, हा राणी साहेब काय म्हणतात, आपण आमच्या महालात आहात. ताई साहेब म्हणा, सोयरा म्हणाला तरी चालेल. आता ते म्हणजे कसं? रीतीला धरून नाही ना. दादा साहेब, आम्ही इथे राणी साहेब नाही आणि आपण सरसेनापती नाही, इथे आपण भाऊ बहीण. बाकी लाडू गोड झालेत बरं का? महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर निघालेत म्हणून बनवलेत, तरीच गोड झालेत. बरं, लाडवाची गोड चव तुम्ही ठेवायची शेवट पर्यंत. हे काय बोलणं झालं? राहणार ती आता चवच ती की तिच्यात थोडीच बदल होणार आहे? महाराज कशातही बदल करू शकतात. आता हेच बघा ना, आम्हाला वाटलं होत मोहीम तुमच्या खांद्यावर येईल, परंतु आता तुम्हाला शंभूराजांच्या नेतृत्वाखाली लढावं लागणार. काय वाटतं आपल्याला शंभूराजांबद्दल? काय वाटत? ताई साहेब, तुम्ही त्यासनी रण मैदानात पाहिलं नाही? रागीचा चाळ आहे निस्ता. असं शत्रूवर तुटून पडत्यात काहीच कमी पडल? म्हणून तर त्यांच्या माग त्यांच्या नुसत्या इशाऱ्यावर अख्खी फौज जान कुर्बान करायला तयार असती. परंतु मोहीम वर्ष दीड वर्षाची, त्यांना पेलवेल का? पेलतील. अशा 10 मोहिमा पेलतील ते. कयुम खानची लढाई म्हणू नका, खंबाची म्हणू नका, विक्रमगड अचनी भागानगरच्या लढाया काही सोप्या नव्हत्या. दक्षिण मोहिमेचं काय घेऊन बसलात? उत्तरेला गाजवलं का नाही त्यांनी? हो, पण ताई साहेब, तुम्हाला ती ध्रुव बाळाची गोष्ट आठवते का? त्यानं
उत्तर ध्रुवावरती आपली जागा बनवली, आणखीन एका बाळानं उत्तर दिशा गाजवली आणि तिथं आपली जागा बनवली आणि त्या बाळाचं नाव आहे शंभू बाळ. अहो त्या ध्रुव बाळानं तप केलं आणि देवाला प्रसन्न केलं. या बाळानं सैतानालाच चारी मोंड्याचित केलं आणि क्रांतीची देवता प्रसन्न केली. सोपं नसतंय ते. हो तसे जिद्दी आहेत ते. हे तर आहेतच, पण मनात मळ नाही. समज खरं खरं कपट नाही, लबाडी नाही. आता ताई साहेब आई म्हणून तुमचा जीव टांगणीला लागणारच, पण काळजी करू नका, निर्धास्त राहा. तसंच काही उन जुन झालं तर ह्यो आंबीर मामा त्यांच्या माग उभा आहे. लग्नात नाही उभं राहता आलं त्यांच्या माग, ते कसर बनवून काढाय ना ग. आम्ही प्रश्न विचारला सर सेनापतींना, पण उत्तर मात्र आम्हाला मामांकडून मिळालं. हो भाचा हाच तसा, भाचा म्हणून त्याला खांद्यावर बसवाच वाटते आणि युवराज म्हणून डोक्यावर घेऊन नाचावंच वाटते. नाचावंच वाटते खरंच, पण तरी एकदा भलं बुर तपासून घ्या. काय ताई साहेब, हंबीरराव ही आम्ही पदवी कमावली, पण आमचं मूळ नाव हंसाजी आहे. दुधात मिसळलेलं पाणी आणि पाण्यात मिसळलेलं दूध अनुभवानं ओळखतो आम्ही. तुम्ही निर्धास्त राहा. आमच्या दादासाहेबांच्या मनात युवराजांबद्दल खूप प्रेम आहे. त्यांच्याबद्दल खूप भरभरून बोलत होते दादासाहेब. शंका होती आम्हाला, पण तरीही खडा टाकून बघितला, पण नाहीच तळ सापडला. मग आता काय करायचं? आता बाळराजेंना न्याय हक्क मिळवून द्यायला आपल्याला पुढे यावे लागेल. म्हणजे करावं काय लागेल? महाराजांपुढे जाऊन उभे राहावे लागेल. महाराजांच्या पुढे उभं राहायचं? नाही, आमच्यात ते धाडस नाही. जे कुंती मातेने केले ते आपल्याला करावं लागेल. ती जशी आपल्या मुलाच्या भल्यासाठी कर्णाकडे गेली, अर्जुनाच्या जीवाची हमी मागितली, हे असेच असते, हे करावेच लागते. पंत हो काय सांगताय? सावध मातृत्व हे मुलाच्या मार्गातील काटे दूर करते. तरीही महाराजांच्या पुढ्यात उभं राहणं आम्हाला तरी शक्य नाही. आता ऐन वेळी माघार घेऊ नका, हीच वेळ महत्वाची. अहो सहज बोललात तर जिंकाल, नंतर मोठ्या लढाईनेही हे प्राप्त होणार नाही. परंतु महाराज चिडले तर? नाही चिडणार. आपण व्याकुळ व्हा, आपण काळजीची परिसीमा गाठा, आपण दुःखाच्या अतिरेकाने बोला, पण बोला. हो ते चांगलं दिसत नाही, लोक काय म्हणतील? तुम्ही लोकांचा विचार करू नका, आपल्या मुलाचा विचार करा. आणि हे पहिल्यांदाच घडत नाहीये, भोसले कुळात हे घडून आलं तर दुसऱ्यांदा घडेल. दुसऱ्यांदा? हो, म्हणजे शहाजीराजे साहेबांनी दक्षिणेतलं राज्य आपल्या थोरल्या मुलाला म्हणजे आपले मोठे धीर संभाजीराजांना दिले आणि धाकटे शिवरायांना महाराष्ट्र देशी पाठवले. हो भोसले कुळातच ही परंपरा आहे. थोरला दक्षिणेत राहतो आणि धाकटा महाराष्ट्रात, म्हणजे अगोदर लहानपणीच वाटण्या होतात, मग नंतर वाद होत नाहीत. विचार करा. पण शंभूराजांबद्दल असं आकस आपल्या मनात नाही? आमच्या मनात तर नाहीच नाही. उलट सगळ्यांचं भलं व्हावं, बाळराजेंना स्वराज्याचं सिंहासन मिळावं, एवढी एकच तर साधी इच्छा आहे. म्हणजे वाटणी मागायची. सरळ सरळ वाटणी मागायची? हो स्पष्ट वाटणीच मागायची. अहो एकाच वेळी दोन ठिकाणी दौलती उभ्या राहिल्या तर ती चांगलीच गोष्ट आहे स्वराज्यासाठी. पण वाटणी मागायची म्हणजे
वाटणी मागायची आता. म्हणजे कोण किती पाण्यात आहे ते कळेल.